स्टुडंट्स, सह्याद्री ट्युटोरियलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. दोन दिवसापूर्वी आपण सीईटी 2020 साठी जे मार्गदर्शन जो व्हिडिओ बनवला होता ना, त्याला तुमचा अतिशय छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि बऱ्याचशा कमेंटमध्ये मुलांनी मला काय सांगितलं की सर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या फिजिक्ससाठी, ओके इम्पॉर्टंट डेरिवेशन्स कोणते आहेत. पण मित्रांनो, मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की फिजिक्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुणाला मागू पण नका आणि विचारू पण नका, ओके आपल्याला टॉपिक वाईज स्टडी हा करावाच लागेल, ओके. आता टॉपिक आहेत 20, ओके बघा आपण तयारी करतोय बोर्ड साठी. तुम्ही काय विचारताय की इम्पॉर्टंट टॉपिक कुठले, डेरिवेशन कुठले, ओके टॉपिक सगळेच इम्पॉर्टंट असतात, ओके. मग आपल्याला असा टॉपिक सिलेक्ट करायचा की जो छोटा असेल, डेरिवेशन कमी असतील, न्यूमेरिकल्स इझी असतील आणि पटकन होईल. आता तुम्हाला वाटेल आहे का असा टॉपिक, नक्कीच असे टॉपिक आहेत लक्षात घ्या. मग या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला फिजिक्सचा अभ्यास कसा केला पाहिजे, सिस्टमॅटिकली कोणता टॉपिक केव्हा करूया हे आता मी एक्सप्लेन करतो. मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला मॅग्नेटिझम हा टॉपिक घ्यायचा आहे, ओके हा सेक्शन 2 मध्ये आहे. मॅग्नेटिझमच का लक्षात घ्या, कारण या टॉपिकमध्ये डेरिवेशन फक्त एकच आहे, ओके. काय डेरिवेशन, की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कोणाचे, ऑफ अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इक्वल्स टू ई व्ही आर अपॉन 2. ई म्हणजे चार्ज, व्ही म्हणजे वेलॉसिटी त्या रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचे, आणि आर म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिट लक्षात घ्या. अतिशय इझी एक्सप्रेशन आहे, ओके. आणि हा एक्झाम मध्ये आला पण क्वेश्चन आहे. एक एक्सप्रेशन कम्प्लीट करायला जास्त वेळ नाही लागणार, ओके. त्याच्यानंतर मग काय डेफिनेशन, ओके. एक ऑब्झर्व करणार लक्षात घ्या की हे मॅग्नेटायझेशनचे डेफिनेशन, ओके, बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये आलेली आहे. फारशी अवघड नाही आहे. मग डेफिनेशन कोणत्या कोणत्या आहेत बघा. मॅग्नेटायझेशन करा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ओके, क्युरी टेम्परेचर, ओके, हे तीनच डेफिनेशन एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा रिपीट केले आहेत. पण मी इथं काय लिहिलंय, गायरोमॅग्नेटिक रेशो नाही आलं एक्झाम मध्ये, पण कम्प्लीट करावं लागेल लक्षात घ्या. म्हणजे या टॉपिक मधल्या सगळ्याच डेफिनेशन आपल्याला करायचे, ओके. आता डेफिनेशन झाल्यानंतर आपण डिस्टिंग्विश बिटवीन असा क्वेश्चन आहे. डिस्टिंग्विश बिटवीन काय सांगा, डायमॅग्नेटिक सबस्टन्स आणि पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जुलै 2017 मध्ये आलेलं आहे. पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक 2016. आता डाय आणि फेरो नाही आलं, पण येऊ शकतो ना. पण जेव्हा याची तुम्ही तयारी कराल तेव्हा हा डिफरन्स तुम्ही लिहू शकता लक्षात घ्या. म्हणजे मॅग्नेटिझम लक्षात आलं असेल, अवघड काहीच नाही आहे, एकच एक्सप्रेशन आहे लक्षात घ्या. आता बघा, फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी हा 2013 पूर्वी सारखाच विचार झालेला क्वेश्चन होता. पण 2013 नंतर ह्याच्या एकदा डायग्राम विचारत होती फक्त म्हणूया आपण, बाकी काही नाही लक्षात घ्या, तरी पण करावा लागेल. आता फिजिक्स म्हणलं की भीती वाटते न्यूमेरिकल्सची, ओके. पण आता लक्ष द्या, ससेप्टिबिलिटी, ओके, म्हणजे काय मग सांगा. ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, ऍबिलिटी ऑफ सबस्टन्स टू गेट मॅग्नेटाइज्ड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. एकदम सिंपल आहे. मग याचा तुम्ही जर फॉर्म्युला तयार केला इन्व्हर्सली, त्याचा फॉर्म्युला तुम्ही तयार करू शकता की ह्याला मी तात्पुरतो एक्स म्हणतो, मग एक्स वन अपॉन एक्स टू इक्वल्स टू टी टू अपॉन टी वन, कारण इन्व्हर्स लिहा लक्षात घ्या. मग या एका कन्सेप्टवर किती वेळा न्यूमेरिकल बघा ना, 1, 2, 3, 4, 5 वेळा. आता प्रत्येक वेळेस एकच म्हणजे रिपीट झाले का 5 वेळा, नाही, व्हॅल्यू चेंज झाल्यात लक्षात घ्या. पण कन्सेप्ट तीच आहे ना. मग टेक्स्टबुक उघडा, त्यात ह्याच्यावरचे न्यूमेरिकल्स बघा, कदाचित काही न्यूमेरिकल्स आहे ते चालले असतील, अवघड काही नाही आहे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मॅग्नेटिक डायपोल मॅग्नेटायझेशन, त्याचा फॉर्म्युला काय, एम नेट अपॉन व्हॉल्यूम, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ईव्हीआर अपॉन 2. आणि अजून जे काय फॉर्म्युले आहेत ते पाठ करा. मॅग्नेटिझमचे 3 मार्क हे आपल्याला मिळालेच पाहिजेत लक्षात घ्या. आता एमसीक्यू किंवा 1 मार्क्स क्वेश्चन मध्ये मुलांचे मार्क जातात, ओके. मग याची तयारी करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, हे 3 प्रॉपर्टी आहेत ना, डायमॅग्नेटिक सबस्टन्सच्या, पॅराच्या आणि फेरोमॅग्नेटिक, जर तुम्ही पुस्तकात बघितलं टेक्स्टबुक मध्ये, तर अतिशय छान छान वेगवेगळे पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत, त्यातच 1 मार्क्सचे क्वेश्चन आहेत लक्षात घ्या. डिटेल वाचन करा, हा टॉपिक परफेक्ट व्हायलाच हवा, ओके. आता आपण मॅग्नेटिझम टॉपिक कव्हर केला, आता आपण घेऊया स्टेशनरी वेव्ह, सेक्शन 1 मधला टॉपिक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मित्रांनो मी फळ्यावर लिहून ठेवतोय, ओके, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे, नाहीतर पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या आणि ते सेव्ह करून ठेवा, ओके. आता हा टॉपिक मी घेतलाय, तुम्ही नीट बघाल मी कुठल्या वर्षी कोणता क्वेश्चन आला हे पण फळ्यावर लिहिलेलं आहे, ओके. क्वेश्चन अतिशय कमी आहेत स्टेशनरी वेव्स मध्ये. पहिला क्वेश्चन आहे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स बाय अनालिटिकल मेथड, ओके. तुम्ही जर बघितलं तर 16, 17 सलग तो क्वेश्चन 4-4 मॅथला रिपीट झालाय, ओके. मग तो पहिला क्वेश्चन आहे तो करा. ते झाल्यानंतर व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, ओके. मग व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग मध्ये फंडामेंटल मोड, फर्स्ट ओवर टोन, सेकंड ओवर टोन, आणि असा प्रश्न होतो की शो दॅट ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, ओके, फॉर अ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. 4 मॅथला क्वेश्चन आलेत.
पण आणखीन एक क्वेश्चन असं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग त्याचा फॉर्म्युला आहे 1/2L अंडर रूट वाय म्हणजे यंग्स मॉड्युलस इनटू लेंथ चेंज इन लेंथ अपॉन डेन्सिटी आणि ओरिजिनल लेंथ. हे प्रूव्ह करायला त्यांनी 4 मार्काला विचारलं, लक्षात घ्या, फेब्रुवारी 2014 ला. ओके, आता लक्ष द्या, याचा प्रूफ मी इथे एक्सप्लेन केलं. वाय म्हणजे कोण? यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला एफ अपॉन ए. स्ट्रेंथचा फॉर्म्युला चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. तुम्ही वरती घेतलं लक्षात घ्या. थोडस क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की मला फोर्सचा फॉर्म्युला काढायचा आहे, मग वाय ए एल अपॉन एल. पण फोर्स म्हणजे टेन्शन ना. ओके, आता या टॉपिक मध्ये स्मॉल एम म्हणजे मास नाही बाळांनो, मास पर युनिट लेंथ. आता मासचा फॉर्म्युला काय असतो? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके, आता एक लक्षात घ्या, वायर जे आहे ना त्याचा व्हॉल्यूम, वायर हे सिलेंड्रिकल आहे ना शेप मध्ये, मग सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर एच. तसंच इथं पाय आर स्क्वेअर फक्त हाईटच्या ऐवजी मी लेंथ घेतले. इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम इन डेन्सिटी मानलं मास. पण हे म्हणजे कोण आहे? मास पर युनिट लेंथ. आता ह्या एल ना, हे एल काय होतील सांगा, कॅन्सल आणि एवढं एक्सप्रेशन होत आहे. पण पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ना, मग एरिया इंटू डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ. ओके, आता लक्षात घ्या, मी टेन्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केली, मास पर युनिट लेंथची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ओके, आता मी दोघांचा रेशो घेतो आणि रेशो घेतल्यावर शिल्लक राहत आहे वाय एल रो एल इथली व्हॅल्यू. ओके, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा बेसिक फॉर्म्युला बघणं असं आहे स्टेशनरी वेव्ह मध्ये की 1/2L अंडर रूट टी अपॉन एम, आणि टी अपॉन एम ची व्हॅल्यू जी फाइंड आउट केली ती फक्त इथं पुट करा. 4 मार्काचं एक्सप्रेशन कम्प्लीट होतं लक्षात घ्या. ओके, आता हे झाल्यानंतर माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन हे दोन आहेत. इथं मित्रांनो मी दोन क्वेश्चन लिहिले, पाईप ओपन ऍट बोथ एंड्स आणि दुसरं पाईप क्लोज ऍट वन एंड. हे जे पाईप जे आहेत ना, हे बऱ्याच वेळा रिपीट झाले. काही वेळेस तर फक्त डायग्राम विचारते, काही वेळेस प्रश्न असतो की शो दॅट ऑल हॉर्मोनिक्स आर प्रेझेंट. किंवा पाईप क्लोज असेल ना तर क्वेश्चन काय असतो की शो दॅट ओनली ऑड हॉर्मोनिक्स आर प्रेझेंट. ओके, म्हणजे हे 2-3-4 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत स्टेशनरी वेव्ह मध्ये. गॅरंटीने एक तर येणारच आहे त्याच्यातला थेरी क्वेश्चन. ओके, तर आपले हे 3 मार्क फिक्स आहेत. ओके, आता हे सोडून कुठले क्वेश्चन आलेत बघा, फ्री व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशन मधला डिफरन्स, ते पण 3 वेळा रिपीट झाले. ओके, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय हार्मोनिक्स, तो 1 मार्कला 2018 आलेला आहे. म्हणजे जर आपण व्यवस्थित ही एक्सप्रेशन आज आता कम्प्लीट केली या क्षणाला, ओके, तर बोर्डच्या वेळेस वेळ वाचेल ना. आणि मॅग्नेटिझम 3 मार्काला, हा टॉपिक 6 मार्काला. ओके, दोन्ही टॉपिक मिळून 9-10 मार्काची तयारी व्यवस्थित झालेली आहे, त्यामुळे भीती पण कमी होईल ना. आणि अर्ध्या तासातच हे दोन टॉपिक कव्हर झाले तर बाकीच्या टॉपिकचा लोड पण कमीच होईल. ओके मित्रांनो, आता आपण ऍटम मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर या टॉपिक मधले इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठले आहेत ते बघूया आपण. मग बघा, जेव्हा तुम्ही हा टॉपिक घ्याल ना अभ्यासाला, तेव्हा तुम्हाला सुरुवातीला लक्षात येईल की या टॉपिक मध्ये सुरुवातीला त्यांनी बोहर्स पोस्टुलेट एक्सप्लेन केलेत. ओके, आता 3 पोस्टुलेट लक्षात घ्या, ते पोस्टुलेट लिहा म्हणून असा कधी प्रश्न नाही आला बरं का. ओके, येऊ शकेल पण नाही आलं. मग त्याच्यावर आधारित त्याच पोस्टुलेटचा वापर करून आपण रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर, हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. एनर्जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तो पण प्रश्न आलाय. बोर्स फॉर्म्युला, ओके, तिसऱ्या पोस्टुलेटून हा डिराईव्ह केलाय, मग त्याचा पण लक्षात घ्या, तो पण क्वेश्चन एक्झाम मध्ये आलाय. तर हे 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर या टॉपिक मध्ये अजून कोण आहे? रेडिओ ऍक्टिव्ह डीके लॉ, म्हणजे तुम्हाला विचारतील प्रूव दॅट एन इक्वल्स टू एन झिरो ई रेस टू मायनस लॅम्डा टी, तो बऱ्याच वेळा रिपीट झालेला लक्षात घ्या, मग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ना, हे जे हायड्रोजन ऍटम साठी जे एनर्जी लेवल डायग्राम आहे ना, ओके, डायग्राम खूप इझी आहे, तीच एक्झाम मध्ये आली लक्षात घ्या. पण त्याचबरोबर काय माहिती आहे का, त्या डायग्राम मध्ये वेगळ्या वेगळ्या सेरीज आहेत, लायमन सेरीज, बाल्मर सेरीज, पाश्चेन सेरीज, ब्रॅकेट सेरीज आणि फंड सेरीज. ओके, आता क्वेश्चन एमसीक्यू आहे याच्यावरती लक्षात घ्या की कुठली सिरीज कुठल्या रिजन मध्ये आहे. आता त्यातल्या काही सिरीज ज्या आहेत त्या अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये, इन्फ्रारेड, नियर इन्फ्रारेड, लक्षात ठेवावं लागेल एमसीक्यू साठी. न्यूमेरिकल्स याच फॉर्म्युल्यावरती आहेत लक्षात घ्या, एकदम इझी न्यूमेरिकल्स आहे. म्हणजे बघा, या टॉपिक आहे खूप मोठा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन खूप कमी आहेत, आणि हेच करा लक्षात घ्या, एक्झाम मध्ये हे येतील. आता अजून या टॉपिक मध्ये लक्षात घ्या, हा एक एक्सपेरिमेंट आहे, त्याचे डायग्राम एकदा विचारले त्यांनी, आणि सगळ्यात महत्वाचं डी ब्रॉगलेज हायपोथेसिस. आता हे डी ब्रॉगलेज हायपोथेसिस करत असताना तुम्हाला ना डी ब्रॉगलेज वेव्हलेंथ ची व्हॅल्यू काढायची लक्षात घ्या, आणि त्या वेव्हलेंथचे फॉर्म्युले खूप आहेत, फॉर्म्युले परफेक्ट करा आणि या वर्षीचा नीटचा पेपर बघा, तुम्हाला डी ब्रॉगलेज हायपोथेसिस वरती क्वेश्चन आहे. मग आय होप तुमच्या लक्षात आलं असेल, टॉपिक मोठे आहेत पण इम्पॉर्टंट क्वेश्चन जर केले ना तर कमी वेळ टॉपिक क्लिअर होतील.
लक्षात आलंय मित्रांनो. आता आपण टॉपिक येणार आहे इलास्टिसिटी. इलास्टिसिटी मध्ये दोनच क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या, फक्त दोन. त्यातला पहिला आहे बिहेवियर ऑफ वायर अंडर इन्क्रीजिंग लोड. ओके, त्यात तुम्हाला एक ग्राफ काढावा लागेल, स्ट्रेस अगेन्स्ट स्ट्रेन कर्व काढावा लागेल, लक्षात घ्या. आणि त्या ग्राफ मध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लेन करावं लागेल की तो ग्राफ मध्ये आता समजा ही स्ट्रेट लाईन आहे, मग स्ट्रेस इज प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ. जो ग्राफ तुम्ही ड्रॉ करणार ना त्याचीच माहिती फक्त लिहावी लागेल, लक्षात घ्या. इझी आहे, मग ते काय डेरिवेशन नाही आहे. त्यानंतर मात्र हे एकच एक्सप्रेशन आहे की वर्क डन इक्वल्स टू हाफ इंटू लोड इंटू एक्सटेन्शन. त्याच्यानंतर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन. हे मात्र मित्रांनो परफेक्ट करा. ओके, आता करून ठेवा बोर्डच्या वेळेस, मग कमी वेळेत तुमची रिव्हिजन होईल. आणि हे एकदा का दोन क्वेश्चन झाले तर उरलेले क्वेश्चन कुठले आले होते बघा. हुक्स लॉ एकदा विचारले त्यांनी, इलास्टिक लिमिट एकदा एक्झाम मध्ये आलंय, आणि मॉड्युलस मात्र त्यांनी ना मॉड्युलस ऑफ बघा हा यंग्स मॉड्युलस आहे, बल्क मॉड्युलस आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी याची डेफिनेशन एकदा त्यांनी विचारले. रिपीट नाही जास्त वेळ झालं, एकदा विचारले आपल्याला करावं लागेल. मग थोडेसे डेफिनेशन आहेत, स्ट्रेस स्ट्रेन, ते आपण पाठ करून ठेवा ना, लक्षात ठेवा. म्हणजे बघा मला हा सगळ्यात सोपा टॉपिक वाटतोय, कारण दोनच एक्सप्रेशन कम्प्लीट करायचे. आणि एक्सप्रेशन कम्प्लीट करत असताना माझं तुम्हाला म्हणणं काय बघा की फॉर्म्युले हे आलेच पाहिजे तुम्हाला. कारण जेव्हा एखादं न्यूमेरिकल असतं ना, फॉर्म्युला जरी लिहिला त्यातल्या व्हॅल्यूज पुट केल्या तरी तुम्हाला ते जमू शकतं. ओके, आता शेवटी आपण सेक्शन वन मधील रोटेशनल मोशन हा टॉपिक बघूया आपण. हा टॉपिक हा पण मोठाच आहे, पण एक लक्षात घ्या, ह्याच्यात मी पहिला क्वेश्चन जो लिहिलाय ना तो आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. तुम्ही जर पाठीमागचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले, तुमच्या कॉलेजमधले क्वेश्चन पेपर जर बघितले ना, तुमच्या लक्षात येईल की हा क्वेश्चन तर 100% असतोच, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम करा, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पण आहे, त्याचं प्रूफ खूप इझी आहे. आता हे जे तीन क्वेश्चन आहेत ना की टॉर्क इक्वल्स टू आय, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन, कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर, अँग्युलर मोमेंटम आय ओमेगा. एक लक्षात घ्या, हे तिन्ही क्वेश्चन त्याचे प्रूफ एकसारखे आहेत. फिगर एक सारखीच आहे, लक्षात घ्या, प्रूफ पण बऱ्यापैकी एकसारखेच आहे. म्हणजे तीन क्वेश्चन एकदमच तुम्ही तयार करा, लगेच होऊन जातील. आता त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एल. एल म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. हा पण बऱ्याचपैकी रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर आहे याच्यात ना डिफाईन मोमेंट ऑफ एनर्शिया. आता हे जे नक्की म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, त्याचं फिझिकल सिग्निफिकन्स पण बऱ्याच वेळा आलेलं आहे. आणि अँग्युलर मोमेंटम. आता कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडीचं पण एक्सप्रेशन आहे, ते पण तुम्ही करा. ओके, आता मित्रांनो लक्षात घ्या, टोटल पाच टॉपिक मधले क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन केले की कोणते एक्झाम मध्ये आले होते, किती वेळा रिपीट झाले, ठीक आहे, कुठला टॉपिक कसा महत्वाचा आहे आपण एक्सप्लेन केलं. ओके, टोटल 20 टॉपिक आहेत. आता तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, तुम्ही हा मित्रांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराच. पण त्याचबरोबर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सजेस्ट करा की नेक्स्ट 5 टॉपिक मी कोणते घेऊ. टोटल 20 टॉपिक आहेत आणि माझं असं प्लॅनिंग आहे की मी 5-5 टॉपिक घेणार आहे. पण मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. 2 दिवसात आपण पुढचा व्हिडिओ लगेच अपलोड करू. ठीक आहे, धन्यवाद.